महाराष्ट्र आहे शाहू फुले आंबेडकरांचा, हे वाक्य लहानपणापासून ऐकत आलो आहेत, अगदी शाळेमध्ये असल्यापासून, की महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांचा आहे का? महाराष्ट्र छत्रपतींचा नाही का? छत्रपती शिवराय. प्रत्येक वेळी आत्तापर्यंत असं होत आलं की हे जे तथाकथित सेक्युलर, तथाकथित पुरोगामी लोक आहेत, हे लोक नेहमीच फुले शाहू आंबेडकर किंवा शाहू फुले आंबेडकर शामफुआ ह्या तीन शब्दांचा, या तीन नावांचा वापर करून महाराष्ट्रामध्ये बुद्धिभेद करत आलेले आहेत. त्यातले सर्वात जे आद्य ते म्हणजे ज्योतिबा फुले. ज्योतिबा फुले आणि सावित्री फुले हे दोन नवरा बायको, यांना लोक महात्मा म्हणतात. मी नाही म्हणत महात्मा, कारण तो कोणाला काय म्हणायचा अधिकार जो आहे हा मला संविधानाने दिलेला आहे. हे तेच संविधान आहे ज्यांचे प्रणेते म्हणून डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकरांना ओळखलं जातं. तर मला नाही वाटत ते महात्मा आहेत, कारण महाराष्ट्र शासनाने समग्र फुले वाङ्मय प्रसिद्ध केलेलं आहे आणि समग्र फुले वाङ्मय वाचल्यानंतर माझी काही मतं बदलली आणि मग फुले साहित्याचा अभ्यास केल्यानंतर माझ्या असं निदर्शनात आलं की फुलेंच्या नावावरती बऱ्याच गोष्टी आजच्या काळातील तथाकथित समाजसुधारक लोकांनी, राजकारण्यांनी ह्या वापरल्या आहेत, बनवल्या आहेत, पसरवल्या आहेत. पण प्रत्यक्षात जेव्हा तुम्ही ज्योती फुले या व्यक्तिमत्वाचा जेव्हा तुम्ही अभ्यास करता तेव्हा काय आढळतं, तर ज्योती फुलेंनी या महाराष्ट्राचा किंबहुना संपूर्ण भारताचा जो बाप आहे, आमचा सर्वांचा बाप आहे छत्रपती शिवाजी महाराज, त्यांचं कुटुंब, ह्यांचा बऱ्याच ठिकाणी अपमान केलेला आहे. प्रत्यक्ष खुद्द शिवाजी महाराजांना ज्योती फुले अक्षरशून्य म्हणतात, गणपतीचा अपमान केलेला आहे जो आपला विद्येचा देवता आहे, महाराष्ट्राचा आराध्य आहे. मग जी व्यक्ती देवाचा, महापुरुषांचा अपमान करते त्या व्यक्तीला तुम्ही मला, मी त्याला महात्मा म्हणावं अशी माझ्यावर तुम्ही जबरदस्ती करू शकत नाही. मी माझं अभिव्यक्ती स्वातंत्र्य वापरतो. नमस्कार, मी सचिन जोशी, माझं चॅनल द सीकर. नेहमीच तुमच्याबरोबर मी वेगवेगळ्या विषयावरती चर्चा करतो, नवीन नवीन विषय घेऊन येतो. मधल्या काळामध्ये मी वाचन करत होतो, फुलेंबद्दल बरंच काय वाचलं, काही नवीन माहिती मिळाली, ती माहिती घेऊन मी तुमच्यापर्यंत आलेलो आहे. हा व्हिडिओ निश्चितच कमीत कमी 15 मिनिटाचा असणार आहे. तुमच्याकडे वेळ असेल तर जरूर बघा, आशा आहे तुम्हाला यातून नक्की माहिती मिळेल. व्हिडिओ आवडला तर डेफिनेटली लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आजचा विषय आहे ज्योतिबा फुले ह्या नावानं जे महाराष्ट्रातील तथाकथित समाजसुधारक आहेत, पुरोगामी लोक आहेत, यांच्यावरती केलेला गारूड. तर आपण थोडी चिकित्सा करणार आहोत. सो आजचा विषय ज्योती फुले यांचा जो आजवर न झालेला फायनान्शियल फॉरेन्सिक अभ्यास आहे आणि यावरती संशोधकांनी आणि इतिहासाच्या विद्यार्थ्यांनी नक्की संशोधन करावे. ज्योतिबा फुलेंच्या आधी आणि फुलेंच्या नंतरही अनेकांनी शाळा कॉलेज सुरू केले, आजही ती सुरू आहेत. जगन्नाथ शंकर शेठ आणि महर्षी कर्वे यांच्या शाळांचा विशाल वटवृक्ष झाला आहे. मग मला सांगा, नेमक्या ज्योती फुलेंनी सुरू केलेल्या सर्व शाळा बंद का पडल्या? फुले गुरुजींचा सिलेबसच वेगळा असल्याने लोकांनी त्या शाळांवरती बहिष्कार घातला का? याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. मग मला सांगा की एवढ्या शाळा फुलेंनी सुरू केल्या, त्या माणसाच्या अंत्यविधीस त्या शाळांमधील शिक्षक वर्ग आला नाही हे खटकत नाही का तुम्हाला? महापुरुष कथा अनेकदा ह्या मतं मिळण्यासाठी, जातीजातीमध्ये भांडणं करण्यासाठी या पेरलेल्या खोट्या कथा असतात. आता उदाहरण द्यायचं झालं तर हरी नरके काय म्हणतात की ज्योतिबा फुले यांची श्रीमंती टाटा इतकी होती, ते मोठे ठेकेदार कॉन्ट्रॅक्टर होते. अरे पण मग त्यांचा जनसंपर्क पण मोठा असणार. असे असूनही मग अंतिम संस्काराच्या वेळी ही श्रीमंती कुठे गेली?
लक्षात घ्या, कमरेला झाडू आणि गळ्यात मडकं ही पण अशीच एक खोटी कथा आहे. अशा स्थितीमध्ये ते लोक युद्ध कसे करीत, बाजारात आणि तालमीत कसे जायचे, हे असे अनेक प्रश्न उपस्थित होतात. बरं ते राहू द्या. ही संपत्ती फुलेंना एकट्याने जर कमावली होती तर ब्रिटिशांकडे ते इन्कम टॅक्स तर भरत असतील. किती भरत होते? 19व्या शतकामध्ये भारतामध्ये ब्रिटिश राजवट प्रस्थापित झाली. 1857च्या विद्रोहानंतर ब्रिटिश सरकारला तीव्र आर्थिक संकटाचा सामना करावा लागला. तिजोरी भरण्यासाठी पहिला आयकर कायदा फेब्रुवारी 1860 सर जेम्स विल्सन, ब्रिटिश भारताचे पहिले अर्थमंत्री, यांनी लागू केला आहे. 24 जुलै 1860 रोजी या कायद्याला गव्हर्नर जनरलची संपत्ती मिळाली आणि तो लगेच चालू झाला. 259 कलमांचं ते 21 भागामध्ये विभागले गेले होते. उत्पन्न 4 सूत्रामध्ये वर्गीकृत केले होते. जमिनीच्या मालमत्तेचे उत्पन्न, व्यवसाय आणि व्यापारातून मिळणारे उत्पन्न, सिक्युरिटीज, ॲन्युटी आणि डिव्हिडंड मिळून मिळणारे उत्पन्न आणि पगार आणि पेन्शनमधून मिळणारे उत्पन्न, शेतीचे उत्पन्न करपात्र होते. तर मुद्दा हा आहे की 1827 या वर्षी जन्म झालेलं फुलेंचं निधन 1890 साली झालं. म्हणजे या त्यांनी 1860 1890 किमान 30 तरी इन्कम टॅक्स रिटर्न भरले असतील, हो की नाही? इंग्रजांच्या काळामध्ये कोण ITR झोलझाल करेल असं वाटत तर नाही. मग त्यांचे इन्कम टॅक्स रिटर्नचे डॉक्युमेंट मिळाले की बी ग्रेडी एजंट इतिहासकार हरी नरकेची पोलकोल होईल. अजूनही मिळालं नाही आहे. फुलेंनी भरलेला इन्कम टॅक्स नक्कीच टाटांनी भरलेला इन्कम टॅक्स एवढा मोठा असेल ना. खरं तर एवढा मोठा ठेकेदार प्रॉपर्टीशीमध्ये काम करू शकत नाही. टाटांनी टाटा सन्स ही कंपनी बनवली होती. फुलेंची कोणती कंपनी किंवा भागीदारी फर्म रजिस्टर झाली होती का, याचे सत्यशोधक लोकांनी उत्तर द्यावं. सत्यशोधकी आणि बी ग्रेडच्या इतिहासकारांनी लोकांना किती थापा मारल्यात याला काही लिमिटच नाही आहे. बरं ठीक आहे, ज्योती फुले खूप श्रीमंत होते अगदी टाटांसारखे. मग त्यांना शाळा सुरू करण्यासाठी भिडेवाड्याची मदत का घ्यावी लागली? जर फुले गडगंज श्रीमंत होते तर भिडेवाडा सहज खरेदी शिकले असते ना. स्वतःची शाळा त्यांनी बांधली असती, का भिडेंकडे जाऊन त्यांना जागा मागावी लागली? बरं, फुलेंचे पूर्वज श्रीमंत होते असं म्हटलं तर हे पण सिद्ध होते की पेशवाईच्या काळामध्ये त्यांचा गतित शूद्र समाज भरपूर कमवत होता व त्या संपत्तीचे मोजमाप करण्यासाठी तसेच बाजारामध्ये हिशोब करण्यासाठी शिकत पण होता. शूद्र लोक तसेच महार वतनधारकासारखे गाव वतनदार लोक त्यांच्या शेतीचे उत्पन्न बाजारात आणून विकत, त्यामुळे त्यांना गणिताचे ज्ञान तर होतेच. त्यामुळे शूद्र समाजामध्ये अमुक अमुक एक महापुरुष खूप संघर्ष करून शाळेत गेला या कथेची पोलखोल होते. मला माहिती आहे तुम्हाला मिरची लागेल, पण नाहीलाच आहे, सत्य बोलणं आपल्याला गरजेचं आहे. बरं, ही जी हा जो व्हिडिओ आहे ना, हा फुलेंच्या विरोधामध्ये नाही, त्यांची तळमळ व कार्य उल्लेखनीयच आहे. ह्या व्हिडिओचा हेतू राजकारण करण्यासाठी बी ग्रेडी आणि पाळीव पिवळे सत्यशोधक इतिहासकार जी फसवणूक करतात ना, त्यांची चिकित्सा करणं आहे. त्यामुळे जर तुमच्याकडे जर फुले खूप श्रीमंत होते, टाटाने एवढे श्रीमंत होते, तर मग त्याबद्दलचे काही डॉक्युमेंट असतील तर ते तुम्ही उपस्थित करा. दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन जाईल. कारण फायनान्शियल ऑडिट तर प्रत्येक ठिकाणचं केलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या काळामध्ये तुरुंगावरती किती खर्च केला, किती होऊन खर्च केला, कशावरती काय केला, कुठल्या मोहिमेला किती खर्च लागला, हा सगळा लेखाजोखा आज उपलब्ध आहे. आणि ज्योतिबा फुले किंवा सावित्री फुले हे नवरा बायको त्या छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा जास्त जुने नाहीत. त्यामुळे फुलेंबद्दल जे काही समज गैरसमज पसरवले आहेत त्याचा खुलासा याच सत्यशोधकी लोकांनी सत्य शोधून केला पाहिजे. पूर्वीच्या काळी फेकाफेकी चालायची, आजच्या काळामध्ये फेकाफेक चालत नाही. तर मी आवाहन करतो सत्यशोधकी लोकांना, फुले समर्थकांना, फुले चाहत्यांना, की हे जे वैन मुद्दे मांडलेले आहेत या मुद्द्यांचा प्रतिवाद करा. पुन्हा एकदा, हा व्हिडिओ पटला असेल जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार, जय हिंद,
जय श्री राम।